नमस्कार मैत्रिणींनो, मी विजया, विजया चॅनलवर तुमचे स्वागत। आज आपण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। दोन वाट्या किसलेला नारळ घेतलाय ओला, एक मोठी वाटी गुळाची पावडर घेतले, दोन मोठे चमचे तीळ घेतलाय, एक मोठा चमचा खसखस घेतले आणि बेदाणे आणि मनुके घेतलेले आहेत। काजू बदाम घेतलेला आहे बारीक कट करून। मी याच्यामध्ये केशर दुधात घालून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जायफळ आणि वेलचीची पूड करून घेतलेली आहे। आता आपण सारण बनवायला घेऊया। मी बारीक गॅसवर आहे ना कढई ठेवले गरम करायला। आता मी ह्याच्यामध्ये खसखस भाजून घेते आणि तीळसुद्धा। तीळ आणि खसखस चांगले भाजले आहे, आता मी याला काढून घेते। त्याच्यामध्येच एक वाटी गुळ, आता मी बारीक गॅसवरती गुळ आणि खोबरं परतून घेते। गुळ आता वितळतोय तर मी आता ह्याच्यामध्ये तीळ आणि खसखस भाजलेले टाकते। त्याच्यामध्ये काजू आणि बदाम पण टाकते। मनुके आणि बेदाणे पण टाकते। वेलची पूड आणि जायफळाची पूड पण टाकते। केशरना मी दुधात भिजत घातलं होतं, त्याचा एक चमचा मी टाकते याच्यात। सारण बघा, माझं कडक झालेलं नाही आहे, असंच नरम हवं असतं। आता माझं हे सारण झालं आहे तर आता मी एका बाऊलमध्ये काढून घेते। आता आपल्याला उकड काढून घ्यायचे। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, एक मोठी वाटी पाणी घेतलेलं आहे, एक मोठी वाटी दूध घेतलेलं आहे आणि ह्या दोन वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। दोन वाट्या तांदळाच्या पिठाला दोन वाट्या तुम्ही पाणी घेऊ शकता। मी दूध आणि पाणी घेतलेलं आहे आणि मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे। मी गॅसवरती मोठी कढई जाडबुडाची ठेवलेली आहे। कढईमध्ये मी दूध ओतून घेते, आता पाणी ओतून घेते। ह्याच्यामध्ये तूप टाकते, दूध बघा असं मस्त पैकी छान उकळलंय। आता मी गॅस बंद करून टाकते। आणि आता मी याच्यामध्ये मीठ टाकते, कारण गॅस बंद करूनच मीठ टाकायचं, नाहीतर मग आपलं दूध फाटू शकतं। तर मी याच्यामध्ये पीठ टाकते तांदळाचं आणि हलवून घेते। आणि आता हे पण दुसरं काम। आता ह्या पिठाला मी चांगलं हलवून घेते। आता मी ह्या पिठावर 10 मिनिटासाठी झाकण ठेवून देते। 10 मिनिटं झालेले आहे, आता मी झाकण काढून घेते। आता मी हे पीठ आपल्या ह्या मोठ्या परातीमध्ये काढून घेते। उकड गरम असतानाच मळून घ्यायचं पीठ, जरा हाताला चटके लागतात। जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळाल ना तेवढं तुमच्या पाऱ्या पण छान येतात आणि मोदक पण छान मऊ होतो।
आपण भाकरीला कसं पीठ मळतो तसं सेम पीठ मळायचं. जर आपल्याला असं वाटलं की थोडं पाणी कमी वाटतंय तर थोडं कोमट पाणी घेऊन पण मळू शकतो. पीठ आता माझं मस्तपैकी मळून झालंय. आता मी तूप लावून घेते पिठाला. पीठ माझं आता छान मळून झालंय. आता मी एक गोळा घेऊन बघते की माझी पारी कशी आले. जर आपण पारी करताना जर कडेला आपल्या जर चिरा पडल्या तर समजायचं अजून आपल्याला पीठ मळायचं आहे. पण आता बघा तुम्ही बघू शकाल की पारी आपली छान आले, चिरा कुठे पडले नाहीत, म्हणजे आपलं पीठ झालेलं आहे व्यवस्थित. मी हे पीठ टोपामध्ये 10 मिनिटासाठी झाकून ठेवते व्यवस्थित. 10 मिनिटं झाले. आता मी गोळ्या बनवून घेते पिठाचा. हाताला ना तूप लावून घेते, म्हणजे ना आपल्या हाताला पीठ चिकटणार नाही आणि पारीसुद्धा छान वळता येईल. पारी आहे ना साईडने ना पातळ दाबत जायचं आहे आणि मध्ये थोडं जाड ठेवायचं, मग ह्याच्या कळ्या छान येतात. मोदक बनवताना ना मध्ये घ्यायचं तळ हातात आणि आपल्या ह्या दोन बोटांनी असं मस्तपैकी दाबायचं. जर आपलं पीठ दाबलं जात नाही तर थोडं तूप लावायचं बोटांना आणि अशा पाऱ्या आहेत ना खालीपर्यंत अशा दाबून घ्यायच्या. एक बोट आतून लावायचं आणि दोन बोटांनी अशा छानपैकी दाबून घ्यायचं. असं वाटलं आपल्याला की हे दाबलं जात नाही थोडं परत एकदा तूप लावू शकता. आता मी ह्याच्यामध्ये आपण बनवलेलं सारण भरते. सारण ना असं जरा भरपूर भरायचं दाबून, नाही तर मग पूर्ण पीठच लागतं. बोटाला ना थोडं तूप लावून परत एकदा ह्या पाऱ्या बंद करून घ्यायच्या. वरून अलगद दाबत दाबत वरती यायचं आणि परत जे आलेलं मिश्रण आहे ते परत खाली दाबून अशा पाऱ्यांना एकत्र करून असं तोंड बंद करून घ्यायचं. जर असं पीठ थोडं वरती जास्त दिसलं तर ते काढून पण शकता तुम्ही. बघा आपल्या मोदकाला कशा मस्त कळ्या दिसत आहेत. अशा प्रकारे मी सर्व मोदक आता बनवून घेते. मी ह्या मोदकांवर केशर दूध घालते. आता माझे मोदक बनवून झालेत तर मी आता हे स्टीम करायला ठेवते. मी गॅसवर टोप ठेवलं आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि आता मी झाकण लावून 10 ते 15 मिनटं ठेवून देते गॅसवर. 10 ते 15 मिनटं झाले. आता मी काढून घेते मोदक. आता मी प्लेटमध्ये काढून घेतले. गरम मोदक आहेत तेव्हाच मी थोडं थोडं तूप त्याच्यावरती टाकून घेते. केशर असल्यामुळे किती छान दिसते बघा आपले मोदक. असेच मऊ लुसलुशीत मोदक कसे वाटले तुम्हाला
हे मला तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।